तुमकां सय न घालता जर खंयची रेसिपी करपाची आसा तर ही रेसिपी परफेक्ट ऑप्शन आसा. नक्की ट्राय करून पळया ही ग्रेवी. मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. बरे सकाळ जाल्ली आसा आणि आयज दिसभरात कितें जाता ते तुमकां कळतले. तर ब्लॉग शेवट पर्यंत पळया. आयज न्ही हांवेन फोव केल्ले, ते आता खाऊन जाल्ले आसा, तर ते उरले ते आता एका आयदनात काडटा. सकाळ छान पाऊस पडटा आणि माझे जेवण फायनली झाले असा. आता प्रिनेशाची वाट पळयता हांव. ॲक्च्युली त्याच्या हाताक लागले किती लागत असतं त्याका. सो आज आम्ही त्याला म्हणताली स्कुलात बसू नका म्हणून, पण तो गेलो. ह चला, जेवण झाले, व्हडले काम झाले माझे, पर्वत देवयल्यासारखं. आज थंड थंड असे वातावरण असा पावसाक लागून. सो येस, द नेक्स्ट डे. तर आयज आम्ही करपा असा काळे चणे बटाटा ग्रेवी. हां, काळा चणा बटाटा ग्रेवी. आणि ही ग्रेवी करपाक खूप इझी असा. चला तुमकां दाखयता, मसाले दाखयता. ह्याच्यात एक चमचो लाल तिखट, पाव चमचो हळद, त्याचबरोबर एक छोटो चमचो आमचूर पावडर आणि एक चमचो धणे पूड इतके घातलेले असं हांवेन. आणि आता ह्याच्यात मी उदक घालता हो. आणि असे मिक्स करून दवरले चढ बरे माहिती नाही सगळे लागता मसाले सारखे. ह्याची पेस्ट करून दवरूया. तर हंगा हांवें न्ही पाव किलो हरभरे, मागीर काळे चणे घेतलेले आसा. हे रातभर भिजत घातलेले हांवें. आणि बटाटे आता कापले हांवें. हे दोन बटाटे आसा मिडियम सायजचे आणि हे बटाटे हांवें असेच कापलेले आसा. आता सर्वात पहिली न्ही आमकां हे स्टफिंग कर, म्हणजे त्याची वाटण तयार करपाचे आसा. तर हे न्ही चार काने आसा, हे तीन टोमॅटो आसा रफली चॉप केल्ले, आणि सॉरी हे चार काने बारीक चिरलेले, आणि हे तीन टोमॅटो रफली चॉप केल्ले. त्याचबरोबर हांगा वली कोथमीर आणि दोन हरव्यो मिरसांगो आसा. तर सर्वात पहिली आम्ही न्ही हे वाटण वाटून घेऊया. तर हांगा टमाट घालता हो. टमाट वली कोथमीर बी घालूया. आणि त्याचबरोबर ह्यातलेच आम्ही थोडे चणे घालूया ह्याच्यात. बरं बटाट घालूया. तर आता ह्याच्यात इल्ले उदक घालून हे वाटून घेऊया आम्ही. हांगा हांवें कुकर घेतलेलो असा. आता मी तेल घालता. त्याचबरोबर हे जे खडी मसाले असतात, जिरे, हिंग आणि चार लवंगा, चार मिरिया, एक दालचिनीचो तुकडो आणि एक तमालपत्र. तर हे मातशे फुलूनी फुलपा जाय मातशे. आता त्याचबरोबर हे जे आले लसूणची पेस्ट असा ती घालूया आम्ही. Thank you.
आता कांदा घालू हो, बारीक चिरलेलं सगळं घालू राव। हो ना कानो आमका तांबडो भरपा जाय। आता कानो असं तांबडं झालं असं। आता आम्ही जे हे वाटलेले वाटण असं पया ते घालूया। आणि हे तयार केलेले मसाला असा तोही घालूया। हे शिजू दे। मसाला जो असा नी तो सारखो सारखं भाजलं गेलं असं। आता ह्याच्यात मी आम्ही आता ना इल्लो गरम मसाला घालतो सोमतो। गरम मसाला घातलो, मीठ हवेन एकदा सुद्धा घालू ना त्याका लागून आत्ताच घालता मीठ, कशातच घालू ना मीठ। आणि त्याचबरोबर ही कसुरी मेथी ती घालता। आता हे सगळे मी एकजीव करता, पहिले एकजीव करता। तर आता हे सगळीकडे मसाला लागलेलो असा आहे चण्याक। आता आम्ही नी हे करूया, ह्याच्यात उदक घालूया, आणखी आमका ग्रेव्ही जाय नी, भाजी फक्त नका। त्याका लागून हांगा मिनिमम 5 शिटयो काढतले, कारण चणे रोकडे शिजता पण बटाट सुद्धा शिजपा जाय नी त्याका लागून। मातशे बस आता खूप कुकर लायत बरे। हंगा आमची जी ग्रेव्ही असा काळ्या चण्या बटाटाची तयार असा। बरे तुम्ही आता ह्याच्यात खाऊ शकता, पण माका नी हो मसालो घालपा आवडटा ह्याच्यात, मॅजिक मसालो मॅगीचो। सो हांवें तो घातलो आणि गॅसार दवरून हांवें असोच घातलो, आणि असो जरी घातलो तरी त्याची टेस्ट बरीच लागता। आणि आता ही जी काळ्या चण्या बटाट्याची भाजी असा ती तयार असा। ही तुम्ही पुरी चपाती शीत सगळ्या वांगडा खाऊ शकता, नक्की ट्राय करून पया। खूप इझी असा, सय बी कातपाची गरज ना, आणि खूप इझी असा, नक्की ट्राय करून पया। तर आता नी सांज झाली असा, आणि हांवें नी आज हांव निवळ करताले, तर म्हाका नाही काकणां मेळ्ळी, भरपूर अशी काकणां माझ्या कडेन आसा। सो हांवें चिंतले त्याची कितें तरी करूं। सो पळोवया ते आतां काकणाचे कितें करता ते, आणि जे कितें करतले ते तुमकां दाखयतले।
खूप काकणां असा आणि त्याचं कारण की ते आता मला जायना आणि म्हटल्या पूर्ण अशी काळपड झाली असा. सो ती वेस्ट करण्यापेक्षा त्याचे कितीतरी यूज करू शकता. सो हाव करतले आणि तुका दाखयतले मागीर. सो येस, आणि याची रेसिपी खूप बरी झाली. तुम्ही ही नक्की ट्राय करून पाया. खूप इझी असा करपाक आणि खावपाक सुद्धा बरी लागता चटपटी तशी. तर मित्रांनो, असं आशिल्लो आयचो ब्लॉग, आयचो दीस. आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो असतलो. व्हिडिओ आवडलो जाल्यार लायक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा. पळोवया फाल्यांच्या ब्लॉगात. देव बरें करूं.